जय महाराष्ट्र मंडळी। जिजाऊ पुत्र संभाजीराजे शाजीराजे भोसले हे शाजीराजे भोसले यांचे थोरले पुत्र व छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे थोरले वडील बंधू होते। शाजीराजांच्या प्रथम पत्नी जिजाऊंना 8 अपत्य झाली होती, त्यातील 6 अपत्य जन्मजात मृत्यू पावले। उर्वरित 2 मुलं प्रचंड पराक्रमी आणि शूर निघाली, ती म्हणजे थोरला मुलगा संभाजीराजे आणि धाकटा मुलगा शिवाजीराजे भोसले। आयुष्यमान भव। मंडळी, खरं तर शाजीराजे भोसले यांच्या या पराक्रमी राजपुत्रापासून आज देखील अवघा महाराष्ट्र अपरिचित आहे। तर आज आपण पाहूया जिजाऊ पुत्र संभाजीराजे शाजीराजे भोसले यांच्याविषयी। मंडळी, शहाजी पुत्र संभाजीराजांचा जन्म इ.स. 1623 मध्ये श्रीगोंदे येथे झाला। सरदार खंडागये प्रकरणात विठोजी पुत्र संभाजीची हत्या झाली होती आणि त्यांची आठवण म्हणूनच नाव ठेवले गेले संभाजी। शहाजीराजांच्या दरबारामध्ये अनेक कवी आणि पंडित असल्यामुळे संभाजींना लहानपणापासूनच त्यांचा सहवास लाभला होता। शहाजी महाराजांनी संभाजीराजांना युद्धातील डावपेज, राजकारणातील राजनीतीचे ज्ञान दिले होते। संभाजी महाराजांना मराठी, पारसी, कन्नड आणि संस्कृत इत्यादी भाषा अवगत होत्या। भाषेबरोबर संगीत आणि नृत्याचीही त्यांना आवड होती। निजामशहाने आजोबा लखोजीराजे आणि त्यांच्या मुलाची निर्गुण हत्या केल्याचे समजताच शहाजीराजे आणि संभाजीराजे हादरले। मोगलांशी संधान साधून त्यांनी मोगलांसोबत कार्य सुरू केले। शहाजीराजांनी गरोदर पत्नी जिजाऊंना शिवनेरी गडावरती ठेवलं होतं। शहाजी महाराजांनी शिवनेरी किल्ल्याचा किल्लेदार विजयराज यांची कन्या जयंती राणी हिचा विवाह संभाजीराजांशी इ.स. 1629 नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला लावून दिला। संभाजी महाराजांचे 3 विवाह झालेले होते। पहिली पत्नी जयंती राणी, दुसरी पत्नी गौरी राणी आणि तिसरी पत्नी पार्वती राणी। पहिल्या पत्नीपासून त्यांना 2 मुले झाली, पहिला मुलगा उमाजी आणि दुसरा मालोजी। फत्तेखानने मोगलांच्या सांगण्यावरून बुऱ्हान निजामशहाचा खून केला। त्यावेळी निजामशाहीचा वारसा मांडीवर घेऊन शहाजीराजे प्रत्यक्ष राजसिंहासनावरती बसून राजकारभार पाहू लागले। या सर्व घटना घडत असताना संभाजीराजे संगमनेरच्या मोगली सरहद्दीवरती उभे होते। निजामाचा खून करूनही निजामशाही नष्ट होत नाहीये हे पाहून मोगल बादशाने चिडून आपला सरदार शाहिस्ते खानला 20,000 सैन्य देऊन 16 फेब्रुवारी 1635 संभाजी महाराजांच्या विरुद्ध पाठवलं। त्यावेळी संभाजी महाराजांचं मंडळी वय होतं अवघं 15 वर्षाचं। संभाजीराजे जुन्नरकडे खानाच्या फौजेवरती चालून येत आहेत हे पाहून फौजेमध्ये घबराट उडाली। या मोहिमेच्या वेळी खानाने त्या प्रांतातील 18 परगणे जिंकले, परंतु तो जुन्नर जिंकू शकला नाही। मोगल फौजेस वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी जुन्नर न मिळू देणारे संभाजीराजे नक्कीच पराक्रमी होते। इ.स. 1628 ते इ.स. 1636 या काळामध्ये शहाजीराजे आणि संभाजीराजे यांच्यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या। शहाजी महाराज सुरुवातीस निजामशाह, परत मोगल, परत निजामशाह, मग नंतर आदिलशाह अशा या सत्ता पक्षांतरामुळे अनेक घटना, तडजोडी, अडचणी आणि अनेक प्रसंगाचे साक्षीदार म्हणजे संभाजीराजे होते। आणि मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलेल्या स्वराज्याचा डाव मोडण्यासाठी आदिलशहाने शहाजीराजांना कैद केली। तत्काळ संभाजी महाराजांची जहागीर काढून घेण्यात आली आणि त्यांना कैद करण्यासाठी आपला सरदार फरहाद खानला पाठवले। फरहाद खान मोठा अनुभवी सेनापती होता। 4,000 सुवर, 8,000 पायदळाची मनसब त्याच्याकडे होती। अनेक लढाया जिंकलेल्या खानाला वाटलं की आपण सहज संभाजी महाराजांना पकडू शकतो। संभाजीराजे असलेल्या बेंगलोरच्या किल्ल्याला त्याने वेढा दिला। राजांनीही किल्ल्यावरून कडवा प्रतिकार केला। हा लढा ऑगस्ट 1648 ते फेब्रुवारी 1649 इतका चालला। 6 महिने झाले तरी किल्ला जिंकता येत नव्हता। उलट खानाला आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला। आदिलशाहीच्या राज्यातच आदिलशाही दशत बसेल असा पराभव करणे ही काही सामान्य बाब नव्हती। या प्रकरणातूनच संभाजीराजे किती सामर्थ्यशाली आणि पराक्रमी होते याची जाणीव होते। परंतु पुढे शहाजी महाराजांच्या सुटकेसाठी बेंगलोरचा किल्ला देण्याचं संभाजी महाराजांनी मान्य केलं। परंतु शहाजीराजांची सुटका होताच बेंगलोर किल्ला आणि पूर्वीचा प्रदेश पुन्हा जिंकून घेतला। मंडळी, यावरूनच संभाजी महाराजांची लष्करी सिद्धता किती होती हे लक्षात येतं। मंडळी, जिजाऊ पुत्र संभाजी महाराजांनी 31 वर्षाच्या आयुष्यामध्ये अनेक पराक्रम केले, लोकोपयोगी कामे केली, परंतु त्यांच्या नोंदी सापडत नाहीत। संभाजीराजांचे उपलब्ध लेख, शिलालेख बेंगलोर परिसरामध्ये आढळून येत आहेत। बिदनूरच्या बंडखोर आप्पाखानाचा बंदोबस्त करण्यासाठी इ.स. 1653 ते 1654 बादशाच्या सांगण्यावरून संभाजी महाराजांनी कनकगिरीच्या किल्ल्याला वेढा दिला। मंडळी, तेव्हा सोबत होते लखोजीचे नातू संताजीराजेही सोबत होते।
संभाजी राजांनी चढाई करण्याची पूर्ण तयारी केली होती, प्रसंगी अफजल खानाच्या मदतीचीही अपेक्षा होती, परंतु तिथेच अफजल खानाने दगाफटका केला. चढाईच्या वेळी गडावरून होणाऱ्या गोळ्याच्या सरबतीतला एक गोळा संभाजीराजे आणि संताजीराजे यांच्याजवळ येऊन पडला. या तोफगोळ्याने दोघेही वीर जागीच कामी आले. मंडळी, खरं तर कनकगिरीच्या लढाईमध्ये संभाजी महाराजांचा मृत्यू हे फक्त एक निमित्त होतं. खरं तर विजापूरच्या आदिलशाहीतर्फे कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईमध्ये अफजलखानाकडून दगाफटका झाल्यामुळे इसवी सन 1655 साली शहाजीपुत्र संभाजीराजांचा मृत्यू झालेला होता. संभाजीराजांचा मुलगा उमाजी इसवी सन 1683 दरम्यान वयाच्या 29व्या वर्षी वारला. त्यानंतर उमाजींची पत्नी मंकुराणीपासून झालेला मुलगा बहादूरजी अल्पवयातच म्हणजे 25 ते 30 वर्षाचा असताना वारला. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र संभाजी महाराजांच्या या शाखेची अव्वल वंश परंपरा खुटली होती. मंडळी, संभाजीराजांचं म्हणावं तसं कार्य जगासमोर येऊ शकलं नाही, त्यांच्या कार्याचं संशोधन होणं आवश्यक आहे असं मला मनोमन वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या थोरल्या भावाच्या स्मरणार्थ नीरा नदीवरील मांडकी गावामध्ये संभापूर नावाची एक स्वतंत्र पेठ वसवली होती. आणि मंडळी, जिजाऊपुत्र संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटक राज्यामध्ये कोप्पल जिल्ह्यामध्ये कनकगिरी या ठिकाणी एक उपेक्षित समाधी म्हणून अवेलेबल आहे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट पटकन भेटतील.